विलोभनीय रंगांचा आविष्कार, निरनिराळ्या बोली, विविध आकार, क्षणार्धातील गिरक्या आणि मनाला भुरळ घालणारी प्रजाती म्हणजेच पक्षी। खरं तर पक्ष्यांची दुनियाच न्यारी। आज आपण पुन्हा एकदा या पक्ष्यांच्या न्याऱ्या दुनियेत भरारी घेणार आहोत। एका पक्ष्याच्या प्रजातीचा अभ्यास करावायचा झाला तर उभं आयुष्य पुरायचं नाही, कारण पक्षी हे कायमच चंचल आणि दूरवरून उडणारे असल्याने त्यांचा अभ्यास करणे म्हणजे संयमाची कसोटीच। चला तर आज आपण याच पक्षी जगतातील एका आगळ्या वेगळ्या विलोभनीय अशा पक्षाची माहिती घेणार आहोत। हाय फ्रेंड्स, नमस्कार, मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे। मला भावलेल्या गोष्टी, घटना, पशु, पक्षी, खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमल खुणांच्या साक्षीने। हॉर्नबिल। भारत, आफ्रिका, आग्नेय आशिया खंडातील सुमात्रा बेटावर आणि आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे हॉर्नबिल यांचे मुख्य वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे मोठे बिल किंवा चोच, जे मजबूत मानेचे स्नायू तसेच जोडलेल्या कशेरुकांद्वारे टिकून राहते। या मोठ्या बिलाचा लढाई, प्रिनिंग, घरटे बांधणे आणि शिकार पकडण्यासाठी उपयोग होतो। कॅस्क, एक पोकळ रचना जी वरच्या जबड्याच्या बाजूने चालते, हे अजून एक हॉर्नबिलचे वैशिष्ट्य आहे। हॉर्नबिलला स्थानिक भाषेत धनेश, माडगरूड, शिंगचोचा, ककनेर, धनचिडी, गरुड अशी अनेक नावे आहेत। धनेश हा पक्षी केवळ दिसायलाच वेगळा नाही, तर त्याची एकूणच जीवनशैली इतर पक्ष्यांपेक्षा आगळी वेगळी अशीच आहे। बुसेरोटिडो या फॅमिलीमधील धनेशच्या जगभरात जवळजवळ 55 प्रजाती आहेत। ब्लॅक डॉर्फ हॉर्नबिल ही सर्वात लहान प्रजाती आहे, साधारण 1 फूट लांब आणि 1 किलोपर्यंत वजन असलेली। तर दक्षिणेकडील ग्राउंड हॉर्नबिल ही सर्वात मोठी प्रजाती आहे, साधारणपणे 5 ते 6 फूट लांब आणि 3 ते 4 किलो वजन असलेली। धनेशच्या भारतामध्ये 9 जाती आढळतात। राखी धनेश, मलबार राखी धनेश, तपकिरी धनेश, मलबार धनेश, शबल धनेश, मोठा धनेश, विटकरी गळ्याचा धनेश, नार्कोडम धनेश आणि गळपी धनेश। जवळजवळ संपूर्ण भारतभर आढळणारा राखी धनेश किंवा इंडियन ग्रे हॉर्नबिल याचे राखाडी पंख, काळे पिवळे बिल, लाल बुबोळ आणि सुंदर पापणे असतात। मादीपेक्षा नरांचा कॅस्क हा नेहमीच मोठा असतो। धनेश हा पक्षी अरुणाचल प्रदेश आणि केरळचा राज्य पक्षी आहे। भारतातील सगळ्यात मोठा धनेश हा अत्यंत राजबिंडा असतो। आकाराने जवळपास गिधाडांएवढा असणारा हा काळ्या आणि पांढऱ्या रंगाने चितारलेला असतो। मान आणि डोक्याचा थोडा भाग भडक पिवळा असतो। चोचीचा वरचा शिंग चापट आणि जाड असतो। नार्कोडम धनेश हा दुर्मिळ धनेश, केवळ अंदमान निकोबार बेटांच्या नार्कोडम आणि अंदमान बेटावरच आढळतो। धनेश कुळ बऱ्यापैकी मोठे तर आहेच, परंतु अतिशय प्रेक्षणीय सुद्धा आहे। याची पंखांची उडताना होणारी सळसळ, झाडावर बसून गोंगाट करण्याची सवय, देवराया, फळबागा इथे असणारा सहज वावर, फळे खाण्यासाठी चाललेली लगबग यामुळे बहुतांशी सामान्य लोकांनासुद्धा धनेश पक्षी बऱ्यापैकी ज्ञात असतो। धनेशच्या सर्व प्रजातींचे जीवनचक्र बहुतेक करून समानच असते। दिवसभर रसिल्या फळांचा मनमुराद आनंद घेणे, कदाचित छोटे पक्षी, सरडे, साप यांचासुद्धा फडशा पाडणे,
महाधनेश हा बहुतांशी फलाहारी आहे, तर मलबारी धनेश मात्र बिनबोभाट शिकारी। लहान पक्ष्यांची अंडी उंदीरसुद्धा वेळप्रसंगी तो भक्षण करतो। जंगली उंबर, धेंडुंबर, पिंपळ अशी फळे खाऊन त्यांच्या बिया विष्ठेतून जंगलभर वाटण्याचे काम या धनेश प्रजाती इमानीद्वारे नियमितपणे पार पडत आहेत। त्यामुळेच सह्याद्रीच्या जंगलाचे हे उद्गाते खऱ्या अर्थाने रान शेतकरीच। विनीचा हंगाम जवळ आला की महाधनेश, मलबारी धनेश आणि मलबार राखी धनेश यांचे कळप काही ठराविक ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित आलेले दिसतात। आपल्या मोरांसारखेच मोरनाचीप्रमाणे या अशा एकत्र जमण्याला सॅग्रिएशन असे म्हणतात। यामध्ये अनेक तरुण धनेश नर मादी एकमेकाला आजमवतात आणि प्रेमात पडतात। काही वेळा नरांमध्ये शिंग एकमेकांवर आपटून होणारी कसरतीची युद्धही पाहण्यासारखी असतात। अर्थात ते नशीब असेल तरच। नेहमीच्या झाडांपेक्षा घरटे तयार करण्यायोग्य ढोली मिळणे हे खूप अवघड काम। नर आणि मादी जोडीने जंगल फिरून अशी झाडे एकदा नजरेखालून टिपतात आणि त्यामधील एखादे ढोली असणारे झाड संमतीने पसंत करतात। अनेकदा ही झाडे मानव वस्त्यामधून काही तर अगदी देवळा शेजारीच असल्याची दिसून येतात। कदाचित मानवाच्या वास्तव्यामुळे घटणारी नैसर्गिक शत्रूंची संख्या आणि फळे देणारी झाडे जवळ असणे या कारणाने धनेश पक्षी माणसाचा शेजार जवळ करत असावेत। प्रत्यक्षात मिलन झाले की मग मात्र लगबग होते ती एका अनोख्या त्यागाची। मादी निवडलेल्या झाडाच्या ढोलीत जाते आणि स्वतःला कुलूप बंद करून घेते। नर ठिकठिकाणाहून मातीचे ढेकळे गोळा करून आणतो आणि ढोलीमध्ये टाकतो। त्याची माती लाळेत भिजवून फळांचे रस आणि विष्ठा यांच्या एकत्रित मिश्रणाने ढोलीचे तोंड मादी फक्त आपली चोच बाहेर येईल एवढी जागा ठेवून बंद करून टाकते। या बंदिवासात मादीला अन्न पुरवण्याची संपूर्ण जबाबदारी नर उचलतो। मादी स्वतःला पूर्णतः बंदिस्त करून घेते, अगदी विष्ठासुद्धा ढोलीतून बाहेर उडवते। धनेशच्या मोठ्या प्रजाती फक्त दोनच अंडी घालतात, तर काही प्रजाती 7 ते 8 अंडी देखील घालतात। साधारण 30 ते 45 दिवसानंतर अंड्यांमधून पिल्ले बाहेर आली की मादी आणि पिल्ले या दोघांची जबाबदारी नर अगदी आनंदाने पार पाडत असतो। पिल्लू जरा मोठे झाले की मादी देखील लिंपण फोडून बाहेर येते आणि मग पिल्लाची जबाबदारी नर आणि मादी दोघे मिळून उचलतात। साधारण महिनाभराच्या कालावधीनंतर पंखांची वाढ झालेले आणि डोक्यावर शिंग नसणारे पिल्लू ढोलीतून बाहेर येते। मात्र तरी देखील वर्षभर नर आणि मादी दोघेजण आपल्या पिल्लाचे पालनपोषण आणि संरक्षण करीत असतात। असे हे धनेशाचे अनोखे जीवनचक्र आपल्या आजूबाजूला वर्षानुवर्ष सुरू आहे। धनेशाचे आयुष्य साधारण 18 ते 20 वर्षापर्यंत असते। अशा या विलोभनीय धनेशाच्या तुमच्या काही स्पेशल आठवणी असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि हो, माझ्या व्हिडिओला तसेच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर।